धुळे महापालिकेकडून शहरातील देवपूर भागात भूमिगत गटारींचे काम सुरू आहे, मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने या निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शिवसेना महानगरच्या वतीने करण्यात आली। त्यानुसार मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती शिवसेना महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव येथे कार्यक्रमानिमित्त आले होते, त्यावेळी हे निवेदन देण्यात आले। याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ तुळशीराम गावित यांच्या समवेत महानगर प्रमुख मनोज मोरे, माजी नगरसेवक संजय वाल्हे उपस्थित होते। प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की भूमिगत गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यात देवपूर भागात काम सुरू करण्यात आले होते, त्यासाठी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून काम सुरू आहे। सध्या सुरू असलेले काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे। या कामासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अशी परिस्थिती असताना देखील देवपूर भागातील एकही नगरसेवकाने आवाज उठविला नाही। भूमिगत गटार योजना 147 किलोमीटरची असून आतापर्यंत 125 किलोमीटरचे काम प्रत्यक्षात झाले नाही, अजून 22 किलोमीटर काम बाकी आहे। आतापर्यंत ठेकेदाराला 95 कोटी रुपये देण्यात आले आहेत। 131.54 कोटीपैकी 95 कोटी दिल्यानंतर योजनेत फक्त 36.54 कोटीतून 28 कोटी रुपये ठेकेदाराला अदा केल्याने योजनेत फक्त 8.54 कोटी शिल्लक राहतात, अजून 22 किलोमीटर अपूर्ण आहे असे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे। धुळे शहरातील नागरिकांना नरक यातना भोगायला लावणाऱ्या भूमिगत गटार योजनेच्या निकृष्ट व अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामाबद्दल शिवसेनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे। अनेक वेळा चौकशीची मागणी केलेली आहे। गेल्या पावसाळ्यामध्ये ते जे काही रस्ते या भूमिगत गटारच्या नावाने खोदून ठेवले या रस्त्यांमुळे देवपूरवासियांना अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागल्या आहेत। आम्ही गेल्या आठवड्यामध्ये चेंबरच्या कामांची पाहणी केली, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे चेंबर झालेले आहेत। हातोडीच्या एका दणक्याने चेंबर फुटत आहेत। ॲक्च्युअलमध्ये चेंबरची मजबूती ही 30 टनाची पाहिजे। साधारण जो चेंबर रस्त्यावर टाकला जातो त्याचा जो काही ढापा असेल त्याच्यावरून 30 टनाचं वाहन गेलं तरी त्याला धोका पोहोचला नाही पाहिजे, त्याला इजा पोहोचली नाही पाहिजे, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचं एका हातोडीच्या दणक्याने जे चेंबर तुटत आहेत त्या चेंबरचे 28 कोटी रुपयांचं बिलाची मागणी या एमजीपीच्या ठेकेदारांनी केलेली आहे। पटेल नामक हा जो एमजीपीने ठेकेदार नेमलेला आहे त्या ठेकेदारांनी केलेली आहे। संपूर्ण या योजनेची लांबी 147 किलोमीटर आहे, त्यापैकी 125 किलोमीटर काम झाल्याचं यांचं म्हणणं आहे, परंतु आज देखील देवपूरची परिस्थिती अतिशय विदारक आहे। पूर्ण देवपूर ओसाड पडलेलं आहे, रस्त्यावर खड्डेच खड्डे आणि रस्ते खोदून पडलेले आहेत, परंतु 125 किलोमीटर कामाच्या बदल्यामध्ये जवळपास 95 कोटी रुपयाचे बिलं या ठेकेदाराला एमजीपी आणि मनपाने देऊन टाकलेले आहेत। उर्वरित 131.54 कोटी रुपये म्हणजे 132 कोटी रुपयाच्या योजनेतून 95 कोटी गेल्यानंतर फक्त जवळपास 32-33 कोटी रुपये उरतात, त्यापैकी 28 कोटी रुपये पुन्हा जर या ठेकेदाराला दिले, हा ठेकेदार दिवाळीपासून काम बंद करून पळून गेलेला आहे आणि जोपर्यंत बिल देत नाही, पुढचं 28 कोटीचं बिल देत नाही तोपर्यंत नवीन काम करणार नाही अशी यांनी धमकी या पालिकेला आणि एमजीपीला दिलेली आहे। जर याला पुन्हा 28 कोटी रुपये दिले तर त्या योजनेमध्ये फक्त 7.5-8 कोटी रुपये उरतील। ते 7.5-8 कोटीमध्ये उरलेल्या 22 किलोमीटरचं काम शक्य नाही। त्या 22 किलोमीटरसाठी पुन्हा 30-40 कोटी रुपयाची आवश्यकता आहे। म्हणजे हा ठेकेदार नसून हा महानगरपालिकेचा आणि एमजीपीचा जावई असेल म्हणून त्याला केलेल्या कामापेक्षा जास्तीचं बिल दिलेलं आहे। त्याच्या कामाची कुठल्याही प्रकारची गुणवत्ता तपासलेली नाही, त्याच्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला इतक्या प्रचंड प्रमाणात पैसे देऊन या सरकारची योजना ही योजना देखील वाया गेलेली आहे आणि या योजनेसाठी जो काही शासनाने पैसा दिलेला आहे हा देखील पैसा वाया गेलेला आहे। ही योजना पूर्णत्वास आणि चांगल्या पद्धतीने करून घेण्याची जबाबदारी ही जशी एमजीपीची तशीच धुळे महानगरपालिकेची होती, परंतु धुळे महानगरपालिकेमध्ये जे तिजोरीची लचकेतणार सत्ताधारी आल्या असल्यामुळे हे कुठल्याही प्रकारच्या कामाचं नियोजन करत नाही, कुठल्याही प्रकारे कामाचं व्यवस्थित बघत नाही।